खूप स्वागत आहे. लॉकडाऊन आहे, बाजारपेठा बंद आहेत, दुकानं बंद आहेत, भाजी मिळत नाहीये आणि वरण खाऊन कंटाळा आलेला आहे. तर अशा परिस्थितीत डाळीपासूनच आपल्याला भाजी कशी बनवता येईल ते आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि ही मुगाची डाळ आपण 5 ते 6 तास भिजत घालणार आहोत. 5 ते 6 तासानंतर आपली डाळ छानशी अशी भिजली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्याची आपण आता भाजी बनवणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण मसाला बनवून घेऊया. इथे मी पॅन प्रीहीट करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी एक पळी तेल घालून घेते. तेल तापलं की त्यामध्ये आपण घालणार आहोत खोबरं. मी ते थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि ते चिरून घेतलेलं आहे, तुम्ही किसूनही घेऊ शकता. तर ते आपण छानसं असं भाजून घेऊया. खोबरं थोडंसं आपलं ब्राऊन होत चाललेलं आहे. तर आता ह्यामध्ये आपण घालूया कांदा. मी इथे 2 बारीक कांदे घेतलेले आहेत आणि ते उभे चिरून घेतलेले आहेत. कांदा आपण छानसं फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय होतो तोपर्यंत त्यामध्ये आपण घालूया आलं, लसूण घालूया. छोटा लसूण आहे त्यामुळे मी जास्त घेतलेला आहे, 1 8-10 पाकळ्या. 2 लाल मिरच्या छोट्या घेतलेल्या आहेत, छानसं परतून घेऊया. कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये आपण घालणार टोमॅटो. मी इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो थोडासा कडक आहे, दिसायला लाल जरी असला तरी त्यामुळे मी बारीक करून घेतलेला आहे जेणेकरून तो पटकन नरम व्हावा. थोडंसं परतवून झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा तीळ आणि छानसं परतवून घेऊया. मसाला आता छानसा परतवून झालेला आहे, मस्त ब्राऊन झालेला आहे. गॅस आपण ऑफ करूया. मसाला आपण थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. त्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर घालते. मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये हे वाटण घालून घेऊया. अगदी 2 चमचे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि ह्याला बारीक असं वाटून घेऊया. वाटण आपण थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याला आपण काढून घेऊया. इथे मी आता कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 पळी तेल घालून घेतलेलं आहे. सर्वात प्रथम आपण घालणार आहोत जिरं 1/2 चमचा, हिंग थोडासा चिमूटभर, कढीपत्ता घातलेला आहे आपण 7-8 पानं. त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलं ते वाटण घालूया. वाटण छानसं तेलामध्ये आपण परतवून घेणार आहोत. वाटण छानसं परतवून घेतलं की त्यामध्ये आपण घालणार आहोत सुके मसाले. इथे मी घरगुती मिक्स मसाला घालणार आहे 1/4 चमचा, 1/2 चमचा हळद. त्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला वापरणार आहे 2 चमचे, गरम मसाला 1/2 चमचा वापरू आपण, थोडीशी कसुरी मेथी आणि हे सर्व आपण छानसं मिक्स करून घेऊया आणि मसाला जो आहे तो छानसा आपण परतवून घेऊया. वाटण जे आहे ते तेल सुटेपर्यंत आपण छानसं असं परतवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर त्यामध्ये आपण घालणार आहोत गरम पाणी. इथे मी वाटणाचंच पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम केलेलं आहे. आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं, आपल्याला किती रसा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता इथे. आता ह्यामध्ये घालूया आपण चवीनुसार मीठ आणि हे छानसा रसा आपण उकळवून घेऊया. हा रसा उकळत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. तर इथे आपण घेतले मुगाची डाळ.
त्यामध्ये आपण घालूया आलं 3 तुकडे, 3 मिरची घेऊया आणि थोडासा लसूण, जिरं घेऊया 1/2 चमचा. इथे आपण चवीनुसार मीठ देखील घालून घेतलेलं आहे. आणि हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. पाणी न घालता आपण मिक्सरला ही डाळ वाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. थोडीशी जाडसरच ठेवायची, पाणी बिलकुलही घालायचं नाहीये. एका बाउलमध्ये आपण ह्याला काढून घेऊया. आता ह्यामध्ये आपण घालूया थोडीशी कोथिंबीर, छानस मिक्स करून घेऊया. इथे मी कढईमध्ये तेल प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. आता आपण छोट्या छोट्या भजी करून घेऊया. गॅसची फ्लेम आपण लोच ठेवलेली आहे. एकदा का तेल तापून झालं की गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे. छानस सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला तळून घ्यायचं आहे. इथे मुगाची जी भजी आहे ती आपली काढून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप क्रिस्पी अशी होते ही भजी, नुसती सुद्धा तुम्ही खाऊ शकता. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आहे. तर आता आपला रसा उकळतो आहे. तिथे तुम्ही जर लगेचच जेवण करणार असाल तर ही भाजी त्या रशामध्ये तुम्ही घालून सर्व करू शकता. पण इथे मला जेवण करायला उशीर आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त सर्व करून दाखवते. रसा आपला छानसा उकळतोय, तुम्ही बघितला. आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला सर्व करूया. तुम्ही इथे बघू शकता आपल्या रशाला खूप छान असा कलर पण आलेला आहे. तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. इथे मी ह्या बाउलमध्ये भजी घालून घेतलेली आहे. आता आपण छानस रसा पहिले एकत्र करून घेऊ. जेवणाच्या 5 मिनिटं अगोदर हा रस्सा जो आहे तो मस्त उकळवून घ्यायचा आणि त्यानंतर सर्व करायचं. तुम्ही बघू शकता इथे मुगाच्या डाळीची भाजी आपली छान अशी झालेली आहे, झणझणीत अशी कोल्हापुरी स्टाईल झालेली आहे. खूप छान होते. रोज रोज वरण खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे तुम्ही डाळीपासून भाजी बनवू शकता. आवडलं तर लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.